नमस्कार, वेलकम टू सुगरण कट्टा। मी शेफ पूजा बोडके। फ्रेंड्स, आज मी तुम्हाला ट्रेडिशनल पद्धतीने ठेपले कसे करतात ते दाखवणार आहे। अगदी मऊसूत आणि सॉफ्ट असे हे ठेपले होतात, जसं की तुम्ही बघू शकत असाल। मी घ्यायला किती चुरगळते तरीही ते अगदी सॉफ्ट आहेत आणि मस्त असे चवीला लागतात। प्रवासासाठीही खूप चांगले आहेत, साधारण 3-4 दिवस हे अतिशय चांगले राहतात। बघू शकता, याला मी तोडून दाखवते, किती पातळ असे लाटलेले आहेत तरी अगदी सॉफ्ट आहेत, कुठेही कडक वगैरे नाही होत। चला मग बघूया झटपट ह्यासाठी काय काय साहित्य आणि कृती आहे। तर इथे मी छान साफ केलेली मेथी घेतलेली आहे। आता इथे मी 2 कप मेथी घेतलेली आहे। हा जो मेजरिंग कप आहे, ही मेथी ह्या पद्धतीने मोजून घ्यायची आहे। व्यवस्थित गच्च दाबून घ्या। तर असे मी गच्च दाबून घेतलेले 2 कप मेथी आहे। तुमच्याकडे हे मेजरिंग कप नसतील तर तुम्ही ह्या पद्धतीची वाटीसुद्धा वापरू शकता, किंवा हाताच्या मुठीमध्ये पकडून बघा। साधारण 2 मुठी मेथी घेतलेली आहे। मी ह्यासाठी सांगते कारण प्रत्येक ठिकाणी मेथीची जोडी ही कमी जास्त म्हणजे लहान मोठी मिळते, तर त्यामुळे अंदाज चुकायला नको। तर ह्या पद्धतीने मी साफ केलेली मेथी व्यवस्थित कापून घेते। छान बारीक कापायची आहे, म्हणजे कुठेही ठेपल्यांमधून ती बाहेर नाही येणार। या पद्धतीने मी छान पूर्ण कापून घेतली आहे मेथी। आणि आता साधारण 1-3 ग्लास पाणी टाकून त्यामध्ये ही मेथी टाकते आणि थोडंसं मीठ टाकते। आणि साधारण 4 ते 5 मिनिट याला असेच बुडवून ठेवणार आहे, जेणेकरून मेथीचा जो कडवटपणा आहे तो निघून जाईल। तुम्ही हवं तर आधी मेथी कापून नंतर कापलीत तरी चालेल, पण ह्या पद्धतीने केल्यामुळे मेथीचा संपूर्ण कडवटपणा निघून जाईल। त्यानंतर ह्याला छान हाताने दाबून घ्यायचं, जेणेकरून पूर्ण ह्याचं पाणी निघून जाईल। आता इथे मी एका मोठ्या बाऊलमध्ये साधारण 2 कप गव्हाचे पीठ मेजरिंग कपनेच मोजून घेतलेले आहे आणि 1/2 कप बेसन घेतलेले आहे। 1/2 कप दही घेतलेले आहे। इथे मी कसुरी मेथी घेतलेली आहे 1 टीस्पून। माझ्याकडे नेहमी ग्राइंड केलेली कसुरी मेथी असते, फक्त मिक्सरला लावलेली आहे। तुम्ही हवं तर अख्खी कसुरी मेथी पण वापरू शकता। त्यानंतर लाल तिखट 1 टीस्पून किंवा चवीनुसार तुमच्या, हळद 1/2 टीस्पून, ओवा आहे साधारण 1 टीस्पून, तो हातावरती छान क्रश करून घेते जेणेकरून त्याचा सुगंध छान येईल। धणे पावडर 1 टीस्पून, चवीनुसार मीठ, आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट आहे 1 टीस्पून, आणि छान पिळून घेतलेली मेथी ही पण संपूर्ण टाकते मी। आता इथे पिठाचं प्रमाण, जसे 2 कप आहे गव्हाचे पीठ, तर 2 कप मेथी असे इक्वल प्रपोर्शन मी घेतलेले आहे। सर्व साहित्य छान मिक्स करून घेते। त्यावर 2 टेबलस्पून तेल टाकलेले आहे, तेही व्यवस्थित मिक्स करून घेते। या पद्धतीने आधी दही आणि मेथीला जो ओलसरपणा आहे त्यातच पीठ मळण्याचा प्रयत्न करा, आधीच पाणी नका टाकू। बघू शकता गोळा जवळजवळ व्हायला लागलेला आहे। आणि बाकी जे सुक्कं पीठ वाटतंय त्यासाठी मी थोडं थोडं करून पाणी टाकून ह्याला मळून घेणार आहे। मस्त असा सॉफ्ट डो करून घ्यायचा आहे। आता इथे छान मी पीठ मळून झालेलं आहे। वरून साधारण 1 टीस्पून तेल टाकून याला व्यवस्थित सॉफ्ट असं करून घेते आणि साधारण याला 10 मिनिटासाठी रेस्ट द्यायला ठेवते, जेणेकरून पीठ छान फुलून येईल। आता 10 मिनिट झालेले आहेत आणि पीठ मस्त असे मऊ झालेले आहे, तुम्ही बघू शकता। मी एक नॉर्मल साईजचा गोळा घेतलेला आहे, लहान मोठे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कसेही करू शकता। याला मी गव्हाचे पीठ लावून लाटून घेणार आहे या पद्धतीने। अशा पद्धतीने संपूर्ण ठेपला लाटून झालेला आहे आणि इथे तुम्ही बघू शकता किती पातळ असा छान लाटलेला आहे। छान तापलेल्या तव्यावरती ह्याला टाकून घेते
आणि अगदी अर्धा टीस्पून तेल टाकते, किंवा तुम्ही ब्रशने पण लावू शकता. छान दोन्ही बाजूने भाजून घ्यायचं आहे. दोन्ही साईडने थोडं थोडं तेल लावून घेतलेलं आहे आणि हे छान जे ब्राऊन स्पॉट दिसतात यावरून तो ठेपला व्यवस्थित भाजला जातो आहे. तर ह्याच पद्धतीने मी बाकी ठेपलेसुद्धा करून घेते झटपट. तर बघू शकता मस्त असे हे ठेपले रेडी झालेले आहे. तुम्ही चहाबरोबर, अगदी रायताबरोबर, केचपबरोबर किंवा कुठल्याही भाजीबरोबर हे ठेपले अप्रतिम लागतात. ही रेसिपी नक्की करून बघा. तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या शेजारी एक बेल आयकॉन असेल तोही प्रेस करा, म्हणजे तुम्हाला सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील. त्याचसोबत मला कमेंट करून सांगा तुम्हाला हे ठेपले कसे वाटले ते. तर फ्रेंड्स, भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये. बाय.